तुम्ही सगळं कुलवाय पोलीस स्टेशनचा स्टाफ धरून तुम्ही स्वतः आज जो ड्राईव्ह घेतला असा क्लिनिनस किती सांगू शकता या आजच्या दिवसा भीतर? आज हांगा सगळे आम्ही जमले आहात ते कुलवाय पोलीस स्टेशनचे स्टाफ जवळजवळ 75 स्टाफ जमले. देशाच्या माननीय प्रधानमंत्री जुगलो मारलो 1 तारीख 1 घंटा 1 साल स्वच्छता मोहीम ही आमचे राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधी त्यांची फाल्यां बर्थ एनिवर्सरी त्यांना एक मान रिस्पेक्ट पे करपा खातीर जे आमचे गोय राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्यांनी उलो मारलो त्यांच्यांनी जे उलो मारलो त्यांना साथ देऊन आम्ही जे आज आमचे कोलवाळे पोलीस स्टेशनचे सगळे स्टाफ जमिल्ले. आम्ही सकाळी 8 सुमार 7:30 माझे सगळे स्टाफ जमिल्ले शिरसय रेल्वे स्टेशनचे. थंयच्यान आम्ही जो क्लिनिनेस ड्राईव्ह सुरू केला थंयच्यान तसेच रस्त्यावेल्यान सगळे आम्ही गार्बेज कलेक्ट केली. तुम्ही पळोवंक शकता जी गार्बेज जी कलेक्ट केलेली आहा ती माझ्या बरोबर माझे साथीदार माझे कलीग माझे सब इन्स्पेक्टर फ्रॉम द होमगार्ड टू द PI जे हांव आहा माझे सब इन्स्पेक्टर्स आहा हेड कॉन्स्टेबल ASI कॉन्स्टेबल्स हातून काय डिस्क्रिमिनेशन काय नाशिल्ले होमगार्ड सुद्धा सगळे इन्वॉल्व्ह झाले हांव त्यांचे थँक्यू म्हणटा. थंयच्यान आम्ही थिवी रेल्वे स्टेशना पर्यंत आयले. जो मदलो स्टेज आशिल्लो जो पेट्रोल पंपा कडेन थंयच्यान आम्ही मागीर महालक्ष्मी देवळा कडेन गेले. महालक्ष्मी देवळाचो टेंपलाचो सगळो सराउंडींग आम्ही कॅम्पस सगळो क्लीन केलो. त्या देवस्थानाच्या कमिटीचे सगळे मेंबर्स आशिल्ले प्रेसिडेंट आशिल्ले त्याच्या उपरांत आम्ही मागीर शिरसय मार्केटान आयले. मार्केट परिसर आम्ही सगळो क्लीन केलो. तुम्ही पळयला आसतले की गटरान जे सगळे चोकअप झालेले सगळे प्लास्टीक ते माझ्या अशे सगळे साफांनी भितर हात घालून सगळे क्लीन केला. त्यांच्यानी आपले काय असे पळोवंक ना की स्वच्छता मोहीम जी आहा ती त्यांना एक बऱ्यापैकी एक लोकांनी उदाहरण दिलेलं आहे की आपला परिसर कसा स्वच्छ दवरपाचं हे एक माझ्या पोलिसांनी सगळ्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की पोलीस हे सगळ्या लोकांखातीर वावरता. बट देशाच्या ज्यांना माननीय प्रधानमंत्रीं जो उलो मारलो त्याला साथ देऊन सगळ्या माझ्या स्टाफांनी कसलेच हे करनासतना सकाळ फुडें 7:30 जे कॉलिंग झाले आणि त्यांच्यांनी ही जी मोहीम जी फत्ते करून दिल्या त्यांना हा खरंच ते शाबासकीचा पात्र ठरता. त्याच्या उपरांत मागीर आम्ही राष्ट्रीय देवस्थानाचा परिसर आम्ही संपूर्ण परिसर आम्ही क्लीन केलो. जे मागीर आमचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळो आशिल्लो थंयसर ते क्लीन केले. हांगा हो मदलो स्टेज जो रेल्वे स्टेशनाकडलो थंयच्यान आम्ही पळयता की दोनूय सायडीच्यान सगळे प्लास्टीक सगळे गार्बेज सगळे जशे दिसून येता की पर्यावरणाची म्हणजे आम्ही काय काळजीच घेना. आम्ही एक रिस्पॉन्सिबल मनीस सगळ्या लोकांनी ताची काळजी घेवपाक जाय आणि एक रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आम्ही प्रत्येकान जे आम्ही शॉपाचेर उदकाची बॉटल घेता ताचे डिस्पोजल आम्ही स्वतः करपाक जाय जेणेकरून आमकां त्याचे उदाहरण लोकांनी मेळपाक जाय की बाबा जी बॉटल आम्ही उदकाची घेतले पिऊन झाल्या उपरांत आम्ही स्वतः ती कॅरी करपाक जाय आणि डस्टबिनान उडोवपाक जाय ना तर की रस्त्याचेर उडोवपाक जाय. हे आमकां अशें जे आतां दर्शन दिसता सगळीकडे रस्त्याच्या बाजून सगळीकडे प्लास्टीक दिसताले बॉटल्स दिसताले हातून कितें वेगळेंच एक चित्र हें जाता की रेल्वे स्टेशन हांगा हजारांनी लोक हांगा ट्रॅव्हल करता हांगाच्यान येतात. बट ह्या शॉपकीपरांकडे मागता की बाबा त्यांचे जे वेस्ट आहा जे बॉटल्स यूज करून जे थंय दवरलेले असतात त्यांच्यांनी व्यवस्थित ते सेग्रिगेट करून एक पॉलिथीन बॅगान दवरपाचे आणि मागीर ते डिस्पोजलाक दिवपाचे. हांव आयज फाल्यां जे महात्मा गांधीची बर्थ एनिवर्सरी आहा त्यांना नमन करून हांव माझ्या सगळ्या स्टाफांनी धन्यवाद देता की ह्या मोहिमेक त्यांच्यांनी हातभार लायला. सगळे माझे सब इन्स्पेक्टर्स कॉन्स्टेबल्स हवालदार ASI माझे होमगार्ड आणि हांव सगळ्या मिडिया भावांनी सगळ्यांनी धन्यवाद म्हणता. थँक्यू सो मच. सर आयज आम्ही पळय ह्या 2 वरांच्या मोहिमेंत इतलो कचरो साफ जावं शकता जाल्यार सगळ्यांनी जर इनिशिएटिव्ह घेतलो अख्ख्या गोंयच्या लोकांनी जाल्यार कितले साफ जावं जातले? गोंय हे देशान गोंय हे जगाच्या नकाशाचेर एक पहिले राज्य असतले की सगळ्यांनी असे दिसतले की गोवा हे इतले क्लीन आणि ब्युटिफुल असाच गोय हे सगळ्यांनी आदर आहे या गाव ह्याच्याबद्दल राज्याबद्दल. सो हांव सगळ्या लोकांकडे मागता की आमचे पर्यावरण सांभाळपा खातीर प्रत्येकान हातभार लावचो आपल्याक सुरवात करची आपल्या घराकडल्यान. त्याचप्रमाणे आयज आम्ही पहिलं जर साफ करताना असं काही लिकज बॉटल्स चढशे दिसण्या गेलेले असं किती मेसेज सगळ्या लोकांक गोयचे जे कस्टमर्स जे येतात टुरिस्ट जो येतात गोयात तेच हांवें म्हटलें.
की जे आमी जे किदे आमी एक रिस्पॉन्सिबल नागरिक म्हणून आमी वावरपाक जाय. जेन्ना आमी कसली गोष्ट घेता शॉपा वयल्यान त्याच्या डिस्पोजलाची काळजी आमी स्वतः घेऊपाक जाय. आणि तेच उदाहरण आमी आमच्या आमी घरातल्यान सुरुवात करपाक जाय. आमच्या धाकट्या भुरग्यांक आमी ते मार्गदर्शन करपाक जाय. तेच आमचे फुडार असतले. स्वच्छता मोहीम जी आमी आमच्या कुरवाळे पोलीस स्टेशनाच्या स्टाफांनी सगळ्यांनी जी राबयली तातूंत आमकां सगळें मोलाचें मार्गदर्शन आमचे DGP गोवा आमचे SP नॉर्थ श्री नितीन वालसन सर मागीर माझे SDPO सर श्री जुबा दुवे हांचे तितलेंच सहकार्य आनी मार्गदर्शन लाभलें. आनी तांच्या मार्गदर्शना खालीच ही सगळी मोहीम आमी पत्ते करूंक पावले. आनी हे जे आतां गार्बेज बॅग आमी कलेक्ट जे केल्ल्या ते आमी रिक्षान प्रोपर एक्सपोर्ट करून आमी ट्रिटमेंट हाचेर गार्बेज वेस्ट प्लांटाचेर आमी डिस्पोज करतले.